काट्या मारुती मंदिर जव्हार इकडे बघा. चला. आणि हे जांभळूच झाड आहे, जांभूळ आहे. आणि जव्हारला आल्यानंतर इथे फोटो काढायला नक्कीच सगळेजण येतात, आवर्जून येतात. एकदम मोकळं मैदान आहे आणि पावसाळ्यात इथे मस्त वाटत फिरायला. आणि इकडे बघा, आय लव्ह जव्हार. नमस्कार मंडळी, मी मानसी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये. आज आपण आलेलो आहोत जव्हार येथे, हनुमान मंदिर येथे. याला हनुमान पॉइंट सुद्धा बोललं जातं. आणि खरं तर इथलं वातावरण खूप मस्त आहे, शांत वातावरण आहे. खूप जण इथे फिरायला येत असतात आणि प्रसंग. चला तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत जव्हार मध्ये आणि हनुमान मंदिर इथे आलेलो आहोत आपण. तर इकडे तुम्ही बघताय, माझ्या मागे आहे हनुमान मंदिर. चला आतमध्ये जाणार आहोत पहिलं आपण. काट्या मारुती मंदिर जव्हार इकडे बघा. चला. आणि हे जांभळूच झाड आहे, जांभूळ आहे. चला आतमध्ये सुद्धा जाणार आहोत आपण. आज जव्हार मध्ये आलेलो आहोत आणि इकडे बघा, क्रिकेट छानसं मैदान आहे. हे बघा, आजूबाजूला सुद्धा मस्त असं फिरण्यासारखं आहे. आपल्याला समोर सुद्धा जायचं आहे पण त्यापूर्वी आपण मंदिरात जाणार आहोत. तर चला. बघा, आपली मंडळी येऊन बसलेली आहे. दर्शन झालं का सगळ्यांचं? ही आहे आपली मंडळी. अजून दर्शन घ्यायचं आहे. अरुणे घेतला दर्शन? हो चल, मग आता मी घेते. हे आहे जव्हारचं काट्या मारुती मंदिर. आणि इकडे बघा, इथे बघा हनुमान चालीसा आहे इथे लिहिलेली. आणि इथे मारुतीची गदा आहे. आणि हे ओपन आहे मागे इकडे. अशा प्रकारे हे मंदिर आहे. इथे आहे श्री मारुती स्त्रोत. आपण जेव्हा जव्हार इथे जर आलो तर इथे मस्त मोकळं असं वातावरण आहे. मंदिर सुद्धा आहे, दर्शन सुद्धा होत. दगडाचा दिवा आहे हा. बाहेर सुद्धा बघू. हा हनुमान पॉइंट. तर चला, दर्शन तर आपलं झालेलं आहे. आता आपण बाहेरचे एरिया सुद्धा बघणार आहोत. वातावरण बघता किती मस्त वातावरण आहे इथे, शांत एकदम. पुढे सुद्धा जाणार आहोत आपण, इकडे जायचं आहे त्या टोकाकडे. आणि इथे जव्हार मंदिर कडे अशा प्रकारे दिसत. छोट मंदिर आहे पण एरिया ग्राउंड खूप मोठा आहे इथे. सगळेजण निवांत वेळ घालवायला इथे येत असतात. चला आपण इकडनं, आपल्याला चांगला व्ह्यू भेटणार आहे. आपण पहिला तो बघणार आहोत. आपली मंडळी आधीच पुढे जाऊन राहिलेली आहे. पावसाळ्यामध्ये अजून छान वाटतं इकडे. अजून एक मी तुम्हाला दाखवते. तर हा तर आपण इकडे तुम्ही बघताय, समोर आहे राजवाडा, जव्हारचा राजवाडा. पावसाळ्यामध्ये इथे खूपच सुंदर वातावरण असतं, हिरवळ असते.
मस्त धबधबे सुद्धा इकडनं बघायला भेटतात आपल्याला. हे बघा, मला समोर इकडे दिसत असेल इथे राजवाडा आहे. बघूया, आपल्याला जर भेटलंच तिथे जायला तर आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. हे बघा, तुम्हाला इकडनं दिसत असेल तर समोर राजवाडा दिसतोय. हनुमान पॉइंटच्या सरळ पुढे इकडे दिसतो आपल्याला उजव्या हातावर. चला पुढे सुद्धा बघणार. जवाहरला आल्यानंतर इथे फोटो काढायला नक्कीच सगळे जण येतात, आवर्जून येतात. तर चला आपण सुद्धा इथे फोटो काढणार आहोत. एकदम मोकळं मैदान आहे आणि पावसाळ्यात इथे मस्त वाटत फिरायला. आणि इकडे बघा, आय लव्ह जव्हार.